तरुण मंडळीला माझी विनंती आहे, भावांनो पायाला हात लावून सांगते तुमच्या सुधरा, पैसा कमवायचा अवघड नाही दादा, फक्त पैसा कुठं खर्च करावा याची अक्कल पाहिजे, नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती तुमच्या भाषेत सांगितलं. त्याच्या बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा, म्हणून बापाची भी गेली पोराची भी गेली. आज जमान्यात भेटता भेट नाही आणि वाईट काय तर इट इज माय आयडल, आयडल आहेत आमचं ते, आमच्या मोबाईलच्या डीपीला फोटो आहेत त्यांचे. माझा बाप शेतकरी आहे, माझा बाप व्यापारी आहे, कष्ट करून पैसा कमवतोय, त्याने कमवलेला पैसा आणि अशा गोष्टीला खर्च करतोय, कितपत योग्य आहे. चूक त्यांची नाही ग, इमानदारीने सांग माय दोन्ही जण आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात म्हणे तुम्ही, एकूण रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देता का? काही माहितीच्या बाया काय देता ग, हरिपाठ देता का, वेद देता का, उपनिषद देता का, पुराण देता काय देता? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणते ते मी कल्याण झालं की नाही मोबाईल देऊन लेकराच, तुला मोबाईलचा परिणाम बघायचा का? कारण तार बसा रे इथली बरं तार बसा लोकेट हिअर, एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर माझ्या माईला वाटतं लेकरू इंग्लिश मिडियम मध्ये शिकलं पाहिजे. अवस्था धोबी का कुत्ता घरकन घाटका, त्याला नीट मराठी येत नाही, इंग्लिशही येत नाही. एक पर अभ्यास करू एवढा कन्फ्युज झाला, त्याच्या घरी मी गेले म्हणलं पप्पा काय करतात, मला स्वयंपाक करतात, म्हणून मम्मी काय करते, मला दाढी करते, आता कोणाला तुम्ही सांगता? दुसऱ्या दिवशी मला कळलं ती पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं नाही, कन्फ्युज करू नका लेकर, आहे ते साधं शिक्षण द्या त्यांना. चला पोरं ताडी वाचा रे, हा माझ्याकडे बघा सगळीच पोरं, पण मग पटपट उत्तर द्यायचं. मी काय करते कीर्तन, तुम्ही काय ऐकताय कीर्तन, मोठ्याने बोला काय ऐकताय कीर्तन, मोठ्याने काय ऐकताय कीर्तन, स्पीक अप काय ऐकताय कीर्तन, खाल्लं तुम्ही सगळे ऐकताय, तुमचं नाव होणार फक्त मोठ्याने सांगा काय ऐकताय कीर्तन, नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंगराचा खेळ तरी म्हणले, नाही तेवढं माहिती बरं सर कीर्तन झालं. पण पटपट उत्तर द्या, या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव किती गोड आहे महाराज बरं का, हा कारण फक्त मोठे ना द्या रे उत्तर, सगळ्याला ऐकू गेलं पाहिजे, फक्त मलाच ऐकून चालत नाही. कारण हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा, गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होत, सैराट, सैराट मधल्या हिरोचं नाव तर्षा, हिरोईनचं नाव, हे आपल्या मोबाईलचा परिणाम आहे महाराज. ती श्रावण समोर करून तुम्ही जी लेकरं ज्याला मला घातली ती हीच आहेत महाराज, दुसरी नाही. उपास तपास करून देव भेटत नाही माय, तू किती कृष्णाला पाण्यात ठेव, तुलाच थडी वाजून येईन पण देवाला काही व्हायचं नाही, त्याच्यापेक्षा जरा तोंड सांभाळ, संसार बी चांगला होईन आणि परमार्थ बी चांगला होईन. तुम्हाला तोंडावर काय बोलले माहितीये का, हा शेवाळे दादांचं लय चुकलं, मी उगाच एवढे पोस्टर लावले, तुम्ही फक्त एका बाईला जाऊन सांगायला पाहिजे होतं, तिने आख्या तालुक्याला सांगितलं असतं महाराज कुठं कीर्तन आहे किती वेळेला आहे महाराज, एवढं तर अवघड आहे तोंडाचं. तुम्हाला म्हणून सांगते, संत सांगतात हे जर स्वच्छ नसेल ना की तोंडावर तुम्ही शिव्या द्याव पण पाठीशी तुम्ही व्यवस्थितच बोला. वाणी रसवती यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तर वाणी स्वच्छ नाहीये, कर्मनीतीमत्तेने नाहीये, तर तुम्ही किती प्रयत्न करा ना पैसा टिकणार आहे ना नारायण टिकणार आहे. तर तुम्ही ज्याला संपत्ती समजता ती संपत्ती आहे का अर्थात? पैसा म्हणजे संपत्ती आहे का? विपदो विपदो नैव संपदुं च संपदा, विपदा विस्मरणं विष्णु संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. परमार्थ हे महाधन देवी धीराचं क्षण. मग हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला नातं समजलं. आता कसं आहे, भगवंताला जर आपलं हित कळवून द्यायचं असेल तर नाते तेवढं स्ट्रॉंग पाहिजे, विश्वासही तेवढा पाहिजे. आमचं कसं आहे, आम्ही भगवंतावर प्रेम तर केलं पण विश्वास ठेवला नाही, धीर धरला नाही. आम्हाला असं वाटतं आज नारळ पडला की उद्या देव पावला पाहिजे, हा असंच वाटतं आम्हाला. आम्हाला वाटतं मी आज कार्यकर्ता झालो की पुढच्या वर्षी तर आमदार झालो पाहिजे, शक्य असे चेपलं जावं लागतं दादा. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो रोज खत घालतो पण झाड वाढत नाही, शक्य आहे का? काय म्हटलं तो, तुम्ही पुढचे सगळे आहेत का शुद्धीत? करू का जाऊ मी सांग, कम्माला पाकिट दिले म्हणून सगळं माझ्यावर ढकली दा, आणि मी मग तुम्हाला देते पण तुम्हाला अर्ध देते आल्यावर मागू नका, बोला फक्त महाराज बरं का. चला पटपट बोला, काय म्हणला तो माणूस, मी झाड लावलंय रोज पाणी घालतो रोज खत घालतो पण झाड वाढत, शक्य आहे का? नाही. शक्य आहे का?
वाढलं अरे अवघड दादा एवढी तू काळजी घेतोस तुझं झाड वाढलं पाहिजे म्हणलं बघा ना दादा झालं काय म्हणलं बघा ना ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही चुकलं का काय त्याच्याकडनं काय चुकलं का काय चुकलं पाणी घालून खत घालून काय फायदा झाला काय झालं नाही त्यानं उपटून बघितलं ती अवस्था तुमची आमची कर्म तर आम्ही करतोय परमार्थही आम्ही करतोय पण दरवेळेस उपटून बघतोय की खरंच आम्ही परमार्थाच्या पात्रतेचे आहोत काय किंवा देव मला पावणार आहे का थोडा धीर धरा झाड लावलंय ना थोडं जपा संयम ठेवा तसाच देवाचा आहे प्रश्न थोडा धीर धरा लोकांचं वाईट केलं तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं चांगलं होईल अर्थात नाही अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे त्या कवितेमध्ये एक दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती घोडे सिंह सगळे पळून जातात आणि छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला लागते सगळी नावं ठेवतात अक्कल आहे का म्हणतात तुला गं अगं चिमणी असतो तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे का नाही चिमणी फार गोड उत्तर देते चिमणी म्हणते खरंय तुझं दादा माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त हे कर्म आणि हे कर्म ज्याला कळालं त्याला भगवंतावर विश्वास ठेवता आला आणि परमार्थ केला विश्वासाला कमी पडतो कोरोनाचा विषाणू दिसला एवढी मेली दादा पण दिसला न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे दादा मग न दिसणारा परमात्मा तारतो याचाही विश्वास ठेवा ते करू नये तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा शिक्का हो शिक्का मोरतो भय देव तारतो अरे कुणा कुणाला तारावं माझ्या देवाने कोण नाही तरला अरे धर्म जात पंत काही वाईने राखत नाही फक्त भगवंताचं दार आणि संताचं वचन अरे देवाने सगळ्याला टाळलं 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी आहे तिला तिचा पाप माहित नाहीये कीर्तन नामदेवरायांचं आहे नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोपाय आहे काय गुरुबा आहेत कीर्तन कसं असेल आपल्यासारखं तर नसेल हे आपलं आपलं मोरपंखी वरपंखी कीर्तन आहे दादा हे कीर्तन काय गोड असेल ना आजकालची लोक अशी आहेत मग मी खरंच प्रामुख्याने सांगते बरं दादा मी लोकांना असं कधीच म्हणत नाही की तुम्ही गाणे म्हणू नका तुम्ही पिक्चर बघू नका कारण आपण बी लई गुणाचे नाही जेवढे त्यांना माहित नाही तेवढे पिक्चर आपल्याला माहित असतात जेवढी गाणी त्यांना माहित नाही तेवढे आपल्याला माहित असतात लोकांना सांगण्याचा आपला अधिकारच नाही दादा काय करायचं ते करा पण लिमिट क्रॉस करू नका मर्यादा ओलांडू नका तुमच्या आमच्या पोरांनी मर्यादा ओलांडल्या मी अर्थात अरे गाणी जुनीही होती पिक्चर जुनेही होते पण गोड होते दादा जुनी पिक्चर पाहिले का गोड होते जुनी गाणी करा डोकं चालवा अरे अर्थ पूर्ण साधे असू राहो कधी काकडा ऐकलाय का फार साधा पण ऐकलं ना तर मला समाधान लागेल बघा फक्त कसं आहे ना आम्हाला कडकड नकोय आम्हाला सगळं साध्या पद्धतीने पाहिजे शक्य नाही उद्देवेन हि सिद्धंती कार्यानीन मनोरथ है नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः
काय कार्य सिद्धीला न्यायचं मनात ठेवून चालत नाही दादा. अरे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण गेलंय असं कुठं ऐकलंय का दादा? नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. चालतच नाही दादा. मग सांगो तो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मावाय. नामात फार ताकद आहे. राम नामाची दौडा करली खरं रामे ऐकलं असेल ना. बायका परमार्थ फार गोड करते. म्हणजे पाहुणेतून परमार्थ करतात. मला परवा दिवशी एक म्हातारी भेटली. मी तुम्हाला आगम म्हणून दाखवते. म्हणलं ज्ञान करायचा? म्हणजे नाही. नामदेव रायचा? तुका करायचा? म्हणजे माझाच आहे. म्हण मग म्हातारीने आगम चालू केला. साडेतीन स्वर मध्ये म्हातारी आगम म्हणत होती. प्ले गॉड चौथाला आगम त्रित आला. लईच गोड महाराज. आणि देवा तुझ्या काय आकदतलं माझं मने लांबून ऐकायचं. म्हाताऱ्याचं आवाज शेम असेल तो महाराज. आणि देवा तुझ्या काय आता घेतलं माझं मने घेतला मोबाईल लावते तुला फोन. हिथं आमच्या जिंदगीला टाळ खुटून ही गोटी आजायची पायी आली म्हणू म्हणू आम्हाला अजून नंबर भेटला नाही. डंगरीला बरं भेटला. लय वाईट वाटलं महाराज. म्हणलं हिला कस काय भेटला? मी म्हणलं पुढं काय केलं? मग ती म्हणली देवा तुझ्या काय आत घेतलं माझं मने घेतला मोबाईल लावते तुला फोन. त्या तुझी आठवण लय लय ती म्हणून तुला मिस कॉल दिली. अगं इथं मिस कॉल वर पोरगी पटना तू देऊ पाठवायची झाली. जरा तरी बॅलन्स टाकून परमार्थ करी दादा जाग्यावर या बरं. असं परमार्थ करून चालत नाही. साधा असावा पण कमीत कमी सुशिक्षित तरी असावा. साधा असावा पण अंधश्रद्धेने नसावा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून. खऱ्या देवा साधा करा पण सोपा करा. या कीर्तन नामदेव रायांच आहे. नामदेव राय काय गुणोब आहे. कीर्तन ऐकायला कानोपात्र आहे. शेजार पाजारची माणसं म्हणतात लाज वाटते खायला. नाचणारीची पूर्वी हिनं वारी करायची हिनं भजन करायची हिनं कीर्तन ऐकायची. मग आम्ही काय करायचं? अपवित्र कुळात जन्माला येते लाज नाही वाटत. आपली मर्यादा सांभाळून राहावं हो. जेव्हा असं शहाण्या माणसाच्या तोंडातून ऐकू येतं ना फार वाईट वाटतं त्याला. जे स्वतःला महाराज समजतात जे स्वतःला ज्ञानी समजतात आणि ज्यांच्या चेहऱ्यावर ऍटिट्यूड दिसतो आणि स्त्री पुरुष धर्मजात हा भेदभाव दिसतो ना तेव्हा असं वाटतं यांनी परमार्थ करून दिवा तरी कुठे लावला. तोंडावर असतो दादा काय असायचं. कानपात्राला कंटाळा आलाय. 16 वर्षाची अज्ञानी पोरगी येते. शब्दांचा विटाळा आलाय. ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबरांना कानोपत्रा सांगतात माऊली माऊली आहेत म्हणे. तुम्ही माऊली कुणाला म्हणावं ज्याला भक्तांचं लेकरांचं हृदय कळतं माऊली त्याला म्हणावं. योग्यांची माऊली आहात. योगी पावन मनाचा साई अपराध क्षणाचा एवढं मन मोठं येऊ नये तुमचं माऊली. का हो काय चुक आहे माझी? विश्वच्या कुळात जन्माला आली ही चूक आहे. पण यात माझी काय चूक आहे? माझा बाप मला माहित नाही यात माझी चूक आहे का हो? मला परमार्थ करायचा अधिकार नाही. सगळ्यांचं येत आहे. बोलू नका माऊली करू काय सांगा. प्रमाण बदलली आता. समाजात जगायचं प्रमाणाहून चालत नाही. बोलायला लोक फार गोड बोलतात पण जगू देत नाही. काय करू? माझ्या जगाचं कुठं ऐकतेस? माझ्या पायी आली म्हणून सांगतोय. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. मी सांगतोय देवाचं दार तू सोडायचं नाही.